काय करायचं? काय द्यायचं? पेन्सिल दाखव तुझी सगळ्यांना. कुठं घेतली सांग की? भूताकड घेतली आम्ही पेन्सिल. भूताकड कुठल्या भूताकड? मामाच्या भूताकड. जंगल मध्ये मॅजिक गार्डनला गेलो तिथे घेतलेली आपण. आणि रुद्रांश मला आता काहीतरी मागायला लागलेला आहे. त्याचं लवकर समजत नाही काय त्याला पाहिजे. तर इथं तांदूळ भिजवलेले आहेत इडल्याकारखे संध्याकाळी. आज आता हे तांदूळ मला बारीक करून घ्यायचे आहेत. आणि कोलगेट बघा कुठं आणून ठेवलं आहे अभिज्ञानं. टोपन तर रुद्रांशकडे आहे हातात आणि कोलगेट इथं मोकळंच पडलेलं आहे. तर आज चिरबोऱ्यांची भडण करायची आहे. मला तांदूळ बारीक करायचे आहेत अजून संध्याकाळी इडलीसाठी. म्हणजे आता दिवसभर पीठ चांगलं भिजत आहे. काय करू? पातळ उडली. काय उडली? काय उडली? इडली. इडली करायची संध्याकाळी करायची इडली. आणि इकडं ते सांडायचं नाही खाली. इथं मी तांदूळ भिजवलेले आहेत आणि डाळ तांदूळ एकत्र मिक्स केलेले आहेत. आणि याला बघा फेस किती आलेला आहे. तर असा फेस आला तरच आपली इडली स्पॉन्जी होते हे लक्षात ठेवा नेहमी. आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले एकदा आणि नंतर मग आता मिक्सरमध्ये बारीक करायला लागलेले. तर आपल्याला इडलीसाठी जे पीठ असतं ते एकदम बारीक करायचं आहे. मोठं ठेवायचं नाही कारण की मग इडली रवाळ होते मग चांगली लागत नाही. मग तर इथं मी पहिल्यांदा तांदूळ फक्त बारीक करून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून मी एकदम पीठावर बारीक करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता एकदम आपलं पीठ बारीक झालेलं आहे. आता माझं सगळं तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि मी त्याच्यामध्ये एक वाटी पोहे भिजवून टाकले होते. मग पोहे पण आता बारीक करून मिक्सरमध्ये यामध्ये मिक्स केलेत. आणि आता या भांड्यावर ताट झाकून मी हे भांडं 5 ते 10 मिनिट उन्हामध्ये ठेवणार आहे जेणेकरून आपलं पीठ चांगलं फर्मेट होईल. तर आता हे उन्हामध्ये ठेवलं आणि अभिज्ञा आले रांगत कारण की बाळ पण रांगत आलं होतं. दोघं जण लाडात आले की मग रांगत येतेच चालत नाही कोणसुद्धा. तर आता हे झालं. तर मला आता आठवड्याची जी माझी कामं आहेत आजची म्हणजे आठवड्यामध्ये मी जी कामं करते एकदा ती तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं मी सकाळी स्वयंपाक झालेला होता आणि ज्या शिल्लक राहिलेल्या भाज्या आहेत त्या मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायला लागलेले. तर आणि जी खरकटी भांडी होती किचनवर ती मी बेसिनजवळ ठेवलेत. तर आता इथं भाज्या एकमेकावर झाकून ठेवते मी. आणि हे जे भांडं दिसतं आहे गॅसवर त्याच्यामध्ये एक भाजी होती जास्त भाजी होती त्यामुळं मी काही ती काढली नाही. मला ती जेवण झाल्यानंतर काढणार आणि नंतर घासणार मग. तर आता इथं माझं सगळं स्वच्छ करायचं आहे. मिक्सर घासायचं आहे मला आज कारण की तांदूळ बारीक केलेले खराब झाला आहे. तर गॅस पण मला घासून काढायचं आहे. त्याचबरोबर मसाल्याचा डब्बासुद्धा मला घासायचा आहे कारण की आपला तेलकट हात हे लागलेला असतो आणि त्याच्यामध्ये हळद पण सांडलेली आहे भरपूर. तर तो मला स्वच्छ करून घ्यायचा आहे आज. आणि तुम्ही बघू शकता भांड्याला किती पडलेले आहेत. किचन कोटा पूर्ण माझ्या भांड्यांनी भरलेला आहे कारण की सगळी जी भांडी होती खरकटी किंवा अजून मुलांनी खेळायला घेतलेली ती सगळी भांडी मी घासायला घेते. तर आता सगळ्यात पहिला मी गॅस घासून घेते कारण की दूध कधी कधी उचू जातं मग ते दूध पडलेलं असतं ते चिकट होतं तेलकट राहतं त्यामुळं गॅस घासायलाच लागतो. रोज मी पुसून घेते पण आठवड्यात एकदा गॅस घासते. तर आता मिक्सर घासायला लागलेली आहे मी. मिक्सर घासून झाल्यानंतर मी ओल्या कापडानं मिक्सर पुसून घेतला आहे. पाण्याने धुवून घ्यायचं नाहीतर आतलं जे मोटर आहे मिक्सरची ती खराब होईल पाण्याने. तर पूर्ण स्वच्छ घासून घेते मिक्सरात आणि जे बटनामध्ये पण सुद्धा घालून बसलेले असते ती पण मी स्वच्छ करून घेतली आणि वर पण बघा स्वच्छ केलेलं आहे. तर आता माझा मिक्सर पण स्वच्छ करून झालेला आहे. इथं बाजूलाच जो कचरा आहे तो मी स्वच्छ करून घेणार आता. आणि मिक्सर मी आता पुसून खाली ठेवलेला आहे. तर मिक्सरची जी जागा होती ती मी स्वच्छ कापडानं पुसून घेते. तर किचनची उजवी बाजू मी स्वच्छ करून घेतली. नंतर मग तिथं मिक्सर ठेवला आणि जे बाकीचे जे साहित्य होतं ते ठेवून दिलं. तर मला आता इथं अजून भांडी घासायचे आहेत. भांडी घासल्यानंतर मी इकडची बाजू स्वच्छ करणार आहे. तर आज गॅसच्या शेगड्या पण मी घासायला काढलेले आहेत. आता माझा किचन ओटा पूर्णपणे स्वच्छ झाला आहे म्हणजे बेसिनजवळ फक्त स्वच्छ करायचं राहिलेलं आहे. तर आता मी भांडी घासून घेणार. हा खिडकीमध्ये काय स्वच्छ केलेलं आहे मी आत्ता ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. तर तुम्ही बघू शकताय माझं सगळं काम झालेलं आहे आणि किचन ओटा पण
स्वच्छ टपटपीत मी करून ठेवलेले भांडे घासले तिथं, नंतर गॅस घासलेला मागाशी तुम्हाला दाखवला. आणि ह्या कुकरमध्ये मी इडलीचं जे पीठ होतं ते यामध्ये ठेवलेलं आहे. इथं शेंगदाणे आहेत, शेंगदाणे वाळत घातले होते बाहेर, तर तुम्ही मग तिथं आवाज कसा येतो शेंगदाण्याचा खडखडीत एकदम. मिक्सर पण घासून झाला, सगळं चकचकीत झालेलं आहे किचन आता. आणि आत्ता वाजलेले आहेत फक्त 12:30, तर 12:30 वाजता माझं सगळं काम झालेलं आहे, आता फक्त जेवायचं बाकी आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूयाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.